नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2019 फॉर्म भरले होते आणि पोलीस भरतीसुद्धा 2019 फॉर्म भरले होते. या दोन्ही परीक्षेचे एक्झाम ठरलेले आरोग्य विभाग असतात, सगळ्यांना माहितच झाले असेल. 28 तारखेला एकाच दिवशी सगळ्या पदांचे पेपर होणार आहेत आरोग्य विभागाचे. पण प्रश्न राहिला पोलीस भरतीचा, तर पोलीस भरतीलासुद्धा जेवढ्या लोकांनी 2019 फॉर्म भरले आहेत तेवढ्याच लोकांची एक्झाम आत्ताच्या भरतीला होणार आहे, आणि जे नंतर दुसऱ्या टप्प्यात होणार आहे एक्झाम ती आत्ता फॉर्म भरता येतील 2021 जर लॉकडाऊन नाही पडलं तर. जर लॉकडाऊन पडलं तर तेही रद्द होऊन जाईल मित्रांनो. तर ज्या लोकांनी 2019 फॉर्म भरले ते खरंच नशीबवान आहेत. तर तुम्ही अजिबात परीक्षा अबसेंट राहू नका. परीक्षेला कमीत कमी परीक्षा तर द्या, एक्झाम अटेंड करा. पुढचं कसं होईल ते प्रत्येकाचं वेगळं असेल, प्रत्येकाने किती मेहनत घेतली त्याच्यावर ठरलेलं असेल. पण पोलीस भरतीचं असं सांगण्यात येते काय काय ठिकाणी की पोलीस भरतीची परीक्षा ही लेखी परीक्षा होणार होती सुरुवातीला. तर बऱ्याच चॅनलवर आणि बऱ्याच न्यूजपेपर वगैरेसुद्धा कमेंट बॉक्समधसुद्धा विद्यार्थी विचारतात पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरुवातीला होणार का. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तो प्रश्न मित्रांनो क्लिअर करून जाऊया. 2019 ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची लेखी परीक्षा केव्हा होणार, पहिल्यांदा होणार का सुरुवातीला होणार. तर व्हिडिओ पूर्ण बघू मित्रांनो. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथं आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जातात. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे आणि महासंचालकांनी मागवली माहिती पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार, म्हणजे 100% लेखी परीक्षा सुरुवातीला होणार. कारण तसा जी आर आला होता 2019, कारण तो लेखी परीक्षा निघाली होती, परीक्षा निघाली होती त्यावेळेस लेखी परीक्षा सुरुवातीला होईल असा जी आर आला होता त्यावेळेस, त्यामुळे तो आता निर्णय चेंज करू शकत नाही कमीत कमी ह्या परीक्षेला तरी. आणि 2019 जी परीक्षा 21 जी परीक्षा होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित तिची लेखी परीक्षा सुरुवातीला होणार नाही, पण ही लेखी परीक्षा सुरुवातीला होईल. बघू काय काय दिलं आहे त्यामध्ये. तर बघा, गृहविभागातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून त्यानुसार भरतीला उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तर त्या दृष्टीने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, कटक मंडळ, सरकारी व खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधले वर्ग खोले, आसन संख्या, उमेदवाराची बैठक क्षमता या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी माहिती मागवली आहे. कारण सुरुवातीला जर लेखी परीक्षा होणार असेल तर बैठक व्यवस्था आहे, आसन क्षमता जास्त असली पाहिजे. कारण सगळ्याच लोकांना परीक्षा देता येणार आहे ज्या लोकांनी फॉर्म भरला होता, मग ते लाखामध्ये असणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तेवढे शाळा उपलब्ध झाल्या पाहिजे, तेवढी आसन क्षमता उपलब्ध झाली पाहिजे यासाठी त्यांचं नियोजन चाललेलं आहे. पोलीस भरतीचं नियोजन करणार आहे त्यांचे. तर किती लोकांची आसन क्षमता आहे त्याच्यानुसार त्यांचं नियोजन चाललेलं आहे, म्हणजे धावपळ चालली आहे. तर बघा, पोलीस दलात शिपाई पदाची 22,000 अधिक पदे रिक्त आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात 5,400 पदांच्या भरतीचा निर्णय झाला होता, परंतु उमेदवारांनी अर्ज करूनही परीक्षा होऊ शकली नाही. सरकार बदलल्यानंतर फडणवीस सरकारचे अनेक निर्णय महाविकास आघाडीने सरकारने बदलले. विद्यमान सरकारने पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी चाचणी व्हावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेता येईल असा बदल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी 2019 अर्ज केल्या उमेदवारासमोर पेच निर्माण झाला आहे. गृहविभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. शाळा महाविद्यालयामधील आसन व्यवस्थेची माहिती तत्काळ मागवली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही बातम्या कळाल्या की ग्राउंड सुरुवातीला होणार आहे, मैदानी सुरुवातीला होणार आहे, तर ते तसं होऊ शकत नाही. तसं त्यांना निर्णय आहे, ते बदल करू शकतात कधी, पण तसं होऊ शकत नाही. कारण तो तसा जी आर आला होता आणि तो विद्यार्थ्यांच्या विरुद्ध जाईल, कारण विद्यार्थी परत आवाज उठवतील. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तसा जी आर होता त्यावेळेस ही भरती, त्याच्यामुळे लेखी परीक्षा सुरुवातीलाच होण्याची शक्यता. तर तुम्ही लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी ह्या दोघांची तयारीला लागा. आता जशी आरोग्य विभागाची परीक्षा बघता बघता तोंडावर आली आणि 28 तारखेला फिक्स झाली, तशीच पोलीस भरतीसुद्धा होईल. आणि तुमची तयारी काहीच नसेल असं होऊ नये म्हणून तुम्हाला वेळच्या वेळा आपण सांगत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण आवडल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल क्लिक करा